नमस्कार, मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आपल्यासमोर बैलपोळ्याविषयी माहिती सांगत आहे। श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते, तर त्या श्रावणात पिठोरी अमावस्येला बैलपोळा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणार असून कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्याला बैलपोळा किंवा बेंदूर म्हणतात। कर्नाटकाच्या काही भागात करुणूर नारमी म्हणतात। या दिवशी बैलांना शेतकरी भल्या पहाटे आंघोळ घालतात, त्यांना खूप सजवतात। घरात पुरणपोळी, करंजी, कापणी, शंकरपाळी असे विविध गोड पदार्थ बनवले जातात। बैलांकडून या दिवशी कष्टाचे कोणतेही काम शेतकरी करून घेत नाही। बैलांबरोबरच इतर जनावरांनाही सजवले जाते। सर्व जनावरांना पुरणपोळी बनवली जाते। काही दाण्यांची खिचडी ही घुगऱ्या पुरण पोळीबरोबर जनावरांना देतात। त्या दिवशी सर्व जनावरे खूप आनंदात असतात। त्यांच्याकडे महिला येतात आणि मातीच्या बैलाची पूजा करतात। फार पूर्वीपासून शेतीतील सर्व कष्टाची कामे बैल करतात। बैलाविषयी अनेक कथा, कविता, चित्रपट आणि लेखही प्रसिद्ध आहेत। या बैलपोळा बेंदूर सणाच्या निमित्ताने प्राण्यांविषयी आपल्या मनात प्रेम आणि आपुलकी वाढते, ते आपण निरंतर ठेवूया। शेतीला पूरक व्यवसाय पशुपालन आहे। आपण सर्वांनी त्यांचे महत्त्व समजून घेऊयात आणि त्यांना त्रास न देता नेहमी आनंदी ठेवूया।